सर्वसामान्य जनतेचा शासकीय योजनांवरील विश्वासाचा गैरफायदा घेत बेरोजगार युवकांना नोकरी लावून देण्याचा आमिष देत फसवणूक करणाऱ्या एका टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने चक्क पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत नोकरी लावून देण्याचं आश्वासन देत युवकांची फसवणूक केली. शिक्षण संपल्यावर हे विद्यार्थी नोकरीच्या शोधात होते तेव्हा त्यांना एका स्थानिक वर्तमानपत्रात अशा प्रकारची जाहिरात दिसली. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत प्रशिक्षण देत नोकरीचं आश्वासन या जाहिरातीत होतं. शासकीय योजनेच्या अंतर्गत ही नोकरी मिळणार असल्यानं या चौघांनी विश्वास ठेवत त्याकरता आवश्यक ती प्रक्रिया करायला सुरुवात केली. आधी प्रशिक्षण आणि नंतर नोकरी देण्याचं आश्वासन या चौघांना देण्यात आलं. एवढंच नाही तर कुठल्या पदासाठी त्यांना नोकरी हवी आहे, त्या पदाकरता किती पगार मिळेल हे देखील त्यांना एका कॉल सेंटरच्या माध्यमातून सांगण्यात आलं. मागितल्या नोकरीप्रमाणे त्यांना बँकेत पैसे जमा करण्यास सांगितलं गेलं, पण पैसे जमा करून बरेच दिवस उलटल्यावर काहीही झालं नाही आणि कॉल सेंटरच्या तरुणींचे फोन येणंही बंद झालं. तेव्हा या चौघांना संशय आला. त्यांनी नागपूर पोलिसांच्या सायबर सेलमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली. तिने आम्हाला म्हटलं की ही अशी स्कीम आहे. तिने आम्हाला पूर्ण डिटेल दिली की सॅलरी किती आहे, तुमचं जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, तुम्हाला कोणता तालुका देण्यात आहे आणि तुम्ही कोणाच्या अंडरमध्ये आहे ते सगळं सांगितलं तिने. त्याच्यानंतर तिने आम्हाला आमचं अपॉइंटमेंट लेटर दिलं की तुम्हाला कोणती पोस्ट पाहिजे. त्याआधी तिने आम्हाला विचारलं होतं तर आम्ही म्हटलं सुपरवायझर. तसं तिने आम्हाला चार ऑफर दिल्या होत्या, सुपरवायझर, तालुका मॅनेजर, डेटा एंट्री ऑपरेटर आणि क्लर्क म्हणून. तर आम्ही सुपरवायझर म्हणून केलं होतं. त्यात तिने आम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंटसारखे जे पूर्ण जे हे राहतात, सुट्ट्या राहतात, पी एफ राहते, ESIC ते सगळं लागू होणार आहे तिथे. सरकारी नोकरीसारखं सही शिक्क्याचं ऑफर लेटरही या तरुणांना मिळालं, त्यामुळं त्यावर विश्वास बसणं स्वाभाविक होतं. पोलीस तपासात यातली धक्कादायक माहिती समोर येत गेली. चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लार शाह इथं आरोपींनी अवैध कॉल सेंटर तयार केलं. तिथे 11 तरुण तरुणींची नेमणूक केली. या प्रकरणातला मुख्य आरोपी प्रवीणकुमार वाल्मिकी प्रसाद आधी नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन नावाच्या शासकीय योजनेत सहभागी झाला होता. तिथं काम करतानाचा सहकारी अरुण त्रिवेदीच्या मदतीनं त्यानं हा गोरखधंदा सुरू केला. साधारणतः आम्ही जे काही रेकॉर्ड चेक केलं त्याच्यात साधारणतः 2408 विद्यार्थी आम्हाला आतापर्यंत दिसून आलेले आहेत की ज्यांचा संपर्क झालेला आहे. आणि यात आतापर्यंत साधारणतः 300 मुलांपर्यंतची फसवणूक, ज्यांनी पैसे भरलेले आहेत असं आम्हाला दिसून येत आहे. यात आम्ही त्याचे लॅपटॉप्स, काही रोख रक्कम, 1 लाख रोख रक्कम, वाहन, प्रिंटर, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कॉल सेंटर उभ्या करण्यासाठी चालवण्यासाठीच्या ज्या होत्या त्या सगळ्या जप्त केलेल्या आहेत. या टोळीनं 2408 बेरोजगार युवकांशी संपर्क साधला. यापैकी सुमारे 300 युवकांकडून पैसे घेतल्याचं पोलिसांनी सांगितलंय. महत्वाचं म्हणजे या फसवणुकीकरता टोळीनं राज्यातल्या 42 जिल्ह्यांमधल्या बेरोजगारांशिवाय परराज्यामधल्या अहमदाबाद, मेरठ आणि गोवा इथल्या तरुणांशी संपर्क साधला. या घटनांमधून धडा घेत युवकांनी यापुढे शासकीय नोकरीकरता प्रयत्न करताना सावध असावं असं आवाहन नागपूर पोलिसांनी केलंय. अखिलेश वैभे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.